नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एच जे फार्मा युट्यूब चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसापासून एक न्यूज तुम्हाला माहित असेल की डिप्लोमा इन फार्मसी पास आउट झाल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागत होतं। कशामध्ये? फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये किंवा रिस्पेक्टिव्ह स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये। लक्षात, तर एक अशी न्यूज होती की रजिस्ट्रेशन होण्यासाठी, काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन होण्यासाठी तुम्हाला एक एक्झिट एक्झाम द्यावी लागेल। ही न्यूज खूप वर्षांपासून सगळीकडे फिरत आहे किंवा आपल्या सर्वांना माहित आहे, पण ती लागू झाली की नाही याच्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे डिप्लोमा इन फार्मसी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची काय आहे अपडेट आहे। बघा, आपलं जे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांनी एक्झिट एक्झामिनेशन साठी भारत सरकारने काय केलं होतं, म्हणजे निवेदन दिलं होतं किंवा एक्झिट एक्झामिनेशन लागू करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, एक नोटिफिकेशन काढलं होतं। पण त्याचं अप्रुव्हल कोण देत असतं? सेंट्रल गव्हर्नमेंट। आलं लक्षात? मग 24 फेब्रुवारी 2022 मध्ये द गॅझेट ऑफ इंडिया म्हणजे भारतीय राजपत्र याच्यामध्ये ऑफिशियल गॅझेट मध्ये भारत सरकारनं या नोटिफिकेशनला अप्रुव्हल दिलेलं आहे। किती तारखेला? 24 फेब्रुवारी 2022 या तारखेला। म्हणजेच ही एक्झिट एक्झामिनेशन या 24 फेब्रुवारी पासून तुम्हाला सर्व डिप्लोमा इन फार्मसी या स्टुडंटला लागू झालेली आहे। आलं लक्षात? ही आहे खूप महत्वाची अपडेट। आता तुम्हाला सर्वांना माहित असायला पाहिजे की हे जे ऑफिशियल गॅजेट आहे याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे आणि या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला तेच सांगणार आहे। बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन रेग्युलेशन 2022, म्हणजे हे जे ऑफिशियल गॅजेट आहे आणि हे जे रेग्युलेशन आहे याला नेमकं नाव काय आहे? तर हे नाव त्याला आहे, सिंपल गोष्ट आहे, काय असणार आहे याचं नाव, डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन रेग्युलेशन 2022, त्याला आपण म्हणणार डीपीईई 2022। आलं लक्षात? ऑफिशियल गॅजेट मध्ये 22 तारखेपासून आलं, त्यामुळं ज्या तारखेला ऑफिशियल गॅजेट आलेलं आहे त्या तारखेपासून आपल्याला ही एक्झिट एक्झामिनेशन लागू झालेली आहे आपल्या डिप्लोमा इन फार्मसीच्या विद्यार्थ्यांना। हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय। मग या डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन याचं नेमकं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हे ध्येय काय आहे याचं, म्हणजे कशासाठी ही एक्झिट एक्झामिनेशन लागू केलेली आहे हे तुम्हाला माहित असायला हवं। सिंपल गोष्ट आहे की आपल्या प्रोफेशन मध्ये काय होतं, खूप असे काही विद्यार्थी होते किंवा खूप असे ऑलरेडी मेडिकलचे ओनर होते किंवा ज्यांच्याकडे पैसा वगैरे होता, ते काही कॉलेजेसवर काय करायचे, ऍडमिशन करून द्यायचे, डायरेक्ट पेपरलाच जायचे लक्षात, आणि त्यांचं लायसन्स निघून जायचं। पण विद्यार्थी मित्रांनो, आपला फार्मसी प्रोफेशन मध्ये याचा खूप आपल्याला काय व्हायचा, आपल्या चांगल्या स्टुडंटला घाटा व्हायचा किंवा हा डिसअडवांटेज होता। मग तोच फार्मसी काउन्सिलने विचार केला आणि याचं जे मेन ध्येय आहे ते त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ते नेमकं ध्येय आहे काय, तर बघा, टू इन्शुअर दॅट कॅन्डिडेट अप्लाईंग फॉर रजिस्ट्रेशन, म्हणजे याची खात्री करण्यासाठी, कशाची, की कोणता कॅन्डिडेट हा रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करणार आहे, ऐका नाही, म्हणजे जो कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करणार आहे ऍज अ फार्मसिस्ट म्हणून विथ द स्टेट फार्मसी काउन्सिल, म्हणजे स्टेट फार्मसी काउन्सिल सोबत किंवा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया सोबत, हॅज अंडरगोन फार्मसी एज्युकेशन, म्हणजे त्यांना फार्मसीचं एज्युकेशन घेतलं का नाही याची खात्री करण्यासाठी, आलं लक्षात, ऍज वेल ऍज अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्राम इन डिप्लोमा इन फार्मसी, म्हणजे त्यांना व्यवस्थितरित्या जे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं एज्युकेशन रेग्युलेशन मध्ये सिलेबस वगैरे दिला आहे तो व्यवस्थितपणे त्यांना पास आउट केला का, ऍज वेल ऍज त्यानं डिप्लोमा इन फार्मसी पास आउट झाल्याच्या नंतर जी आपलं ट्रेनिंग असतं, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, तर ते व्यवस्थित घेतलं का याची खात्री करण्यासाठीच ही एक्झिट एक्झामिनेशन काय केलेली त्यांनी लागू केलेली आहे, हे त्याचं काय आहे मेन ऑब्जेक्टिव्ह। त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा पॉईंट हा आहे फ्रिक्वेन्सी, म्हणजे वर्षातून ही जी एक्झिट एक्झामिनेशन आहे तर एका विद्यार्थ्याला किती वेळा देता येईल, तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी एक्झिट एक्झामिनेशन आहे एका वर्षामध्ये दोनदा होणार आहे। आला लक्षात? म्हणजे 6-6 महिन्याच्या टप्प्याला दोनदा होणार आहे। फॉर एक्झाम्पल, आपला डिप्लोमा इन फार्मसी पास आउट झालं म्हणजे आपला रिझल्ट लागला, त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला तुमचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्याच्यानंतर मग ही एक्झाम एकदा राहील रजिस्ट्रेशनसाठी, आणि जर तेव्हा तुमची ती एक्झाम दिली नाही तर त्याच्यानंतर पुन्हा 6 महिन्यानंतर ही होईल, म्हणजे वर्षातून दोनदा ही एक्झाम राहील, वर्षातून 2 चान्स तुम्हाला राहतील। आलं लक्षात? मग इथं बघा, एक्झाम विल बी कंडक्टेड ट्वाईस अ इयर, म्हणजे वर्षातून दोनदा होईल। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, प्रोसिजर फॉर कंडक्टिंग एक्झिट एक्झामिनेशन, म्हणजे एक्झिट एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा राहील, त्याची स्कीम कशी राहील किंवा प्रोसिजर कशी राहील, सर्वात महत्वाचा पॉईंट हा आहे। बघा, देर आर 3 पेपर्स, एकूण तुमचे 3 पेपर होतील, किती पेपर होतील,
तीन पेपर होते, त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, पेपर थ्री असं आपण त्याला नाव दिलं, म्हणजे तीन पेपर, म्हणजे असे तीन पेपर होतील, पेपर फर्स्ट वगैरे असं नाव नाही, पण तीन पेपरसाठी मी सहज त्याला नाव दिलेलं आहे. आणि लक्षात, प्रत्येक पेपर हा तुमचा तीन तासाचा होईल. किती तासाचा? प्रत्येक पेपरला तीन तास टाइम राहील. आलं लक्षात, असे तिन्ही पेपरला तीन तीन तास तुम्हाला टाइम राहील. आलं लक्षात. आता सर्वात महत्वाचं म्हणजे कॅन्डिडेट रिक्वायर्स टू ऑब्टेन 50% ऑफ मार्क इन इच पेपर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेपर जेवढ्या मार्क्सचा आहे त्याच्यापैकी 50% मार्क्स तुम्हाला पडलेच पाहिजे. आणि प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा जर हा, मी एक्झाम्पल सांगत आहे, प्रत्येक पेपर हा 100 मार्क्सचा आहे, 100 100 100 असे तीन मार्क्सचे, म्हणजे तीन पेपर तुमचे 100 100 मार्क्सचे आहेत, हे एकूण 300 मार्क झाले. पण तुम्हाला पेपर फर्स्ट मध्ये सुद्धा 50% मार्क घ्यावे लागतील मिनिमम. मग जास्त किती घेऊ शकता? 50%च्या खाली 49% जरी आले तर तुम्ही फेल राहणार या एक्झाम मध्ये. त्यानंतर 100 पैकी डबल या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला 50% मिनिमम मार्क घ्यावे लागतील. आणि या पेपरमध्ये सुद्धा 50% म्हणजे 50 50 मार्क घ्यावे लागतील. 100 पैकी 50% म्हणजे 50 मार्क. मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे 50 50 मार्क आहे तर हे तुम्हाला सेपरेट सब्जेक्ट मध्ये 50% मिनिमम घ्यावेच लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता हे 100 आणि 100 या पेपर मध्ये तुम्ही 80 80 मार्क घेतले, मग बाबा तुमचे पूर्ण याच्या 50% वर चालेल असं राहणार नाही. प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 50% घ्यावंच लागतील. म्हणजे याच्यामध्येही 50% घ्यावं लागतील, या पेपरमध्येही 50% घ्यावं लागतील, आणि या पेपरमध्येही 50% घ्यावं लागतील. नाहीतर तुम्ही म्हणता फॉर एक्झाम्पल, आता 100 100 याचे तीन प्रश्न म्हणजे पेपर राहतील, मग हे किती झाले? 300 मार्काचे. म्हणून 300 पैकी 150 पडले बाबा, कोणते तीन मध्ये मिळून? तर असं चालणार का? नाही. असं चालणार का? नाही. प्रत्येक पेपरमध्ये मिनिमम तुम्हाला 50% तरी घ्यावेच लागतील. मग विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एक अट घातलेली आहे. काय अट घातलेली आहे? ही अट मी तुम्हाला आता सांगितली, प्रत्येक पेपरमध्ये 50% मार्क घ्यावे लागतील. जर तुम्हाला या दोन मध्ये 50% पेक्षा जास्त पडले आणि याच्यामध्ये 50% पेक्षा कमी पडले तर तुम्ही या एक्झामला पास आउट करू शकणार नाही. हे तुम्हाला पास ग्राह्य करण्यात येणार नाही. तुम्हाला ही एक्झाम पुन्हा द्यावी लागेल. आणि आता फॉर एक्झाम्पल पुन्हा द्यावी लागेल म्हणजे काय? तर डबलच्या जेव्हा टर्मला ही तुमची एक्झाम होईल तर तुम्हाला असं वाटेल की मग दोन पेपर तर आपले निघलेले आहेत, मग आपल्याला तिसरा पेपर द्यावा लागेल का? तर नाही. पुन्हा तुम्हाला तिन्ही पेपरमध्ये 50% घ्यावंच लागतील. लक्षात, म्हणजे सेपरेटली 50% तर घ्यायचेच आहेत, पण एखाद्या वेळेस जर तुमचे दोन सब्जेक्ट मध्ये 50% पडले आणि एका सब्जेक्ट मध्ये कमी पडले तर मग ती एक्झाम तुम्ही फेल झाले. मग समोरच्या वेळेस बाबा तिन्ही एक्झाम द्यायच्या का? तर हो, तिन्ही एक्झाम्स द्यावा लागतील आणि तिन्ही मध्ये 50% म्हणजे रिझल्ट घ्यावाच लागेल. 50% मार्क तुम्हाला घ्यावेच लागतील. मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न आहे की सर, ही जी एक्झाम देण्यासाठी किती अटेम्प्ट राहतील? तर विद्यार्थी मित्रांनो, अटेम्प्ट साठी तुम्हाला नो लिमिट आहे. कितीही अटेम्प्ट मध्ये तुम्ही पास होऊ शकता. म्हणजे प्रत्येक वर्षाला दोनदा तुम्ही देऊ शकता जिंदगीभर. आलं लक्षात, जोपर्यंत तुम्ही पास आउट होत ना, तिन्ही सब्जेक्ट एकाच वेळेस 50% मिनिमम मार्क घेऊन तोपर्यंत तुम्ही कितीही अटेम्प्ट मध्ये देऊ शकता. तर इथं त्यांनी सांगितले, कॅन्डिडेट शॅल हॅव टू पास ऑल थ्री वरचा पॉइंट सब्जेक्ट ऍट सेम अटेम्प्ट. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला तिन्ही पेपर काढावे लागतील 50% मिनिमम मार्क घेऊन. नो रिस्ट्रिक्शन ऑन अटेम्प्ट. म्हणजे कितीही तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता, वर्षातून दोनदा, त्याच्यानंतर वर्षातून डबल दोनदा, असे कितीही अटेम्प्ट देऊ शकता, जोपर्यंत तुम्ही तिन्ही पेपर एकाच अटेम्प्ट मध्ये काढणार नाही. तर हे जे गोष्टी आहेत हे महत्वाचे आहेत या ऑफिशियल गॅझेट मध्ये, द गॅझेट ऑफ इंडिया मध्ये, भारत सरकारच्या राजपत्रामध्ये. आलो लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे? याचा काही विद्यार्थ्यांना तोटा होणार, पण काही विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार. जसे की आपले फार्मासिस्ट, गव्हर्नमेंट, औषध निर्माता अधिकारी, फार्मसी ऑफिसर यांच्या जे एक्झाम्स राहतात यांच्यामध्ये एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन असतात. आणि याही पेपरमध्ये तुम्हाला एमसीक्यू टाईपचेच क्वेश्चन येणार आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच येणार आहेत. तुमचे जे सर्व सब्जेक्ट आहेत, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायो केमिस्ट्री, त्यानंतर तुमचं फार्मास्युटिक्स, त्यानंतर हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंट, फार्माकोलॉजी, त्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स, या सब्जेक्टच्या बेसिसवरच हे तीन पेपर तुमचे डिपेंड राहतील. आलं लक्षात. म्हणजे जे विद्यार्थी खरंच फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करून गव्हर्नमेंटमध्ये येऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी खूप महत्वाचा निर्णय आहे. पण काही विद्यार्थ्यांना काय आहे, या निर्णयाबद्दल थोडीशी नाराजी असेल, पण त्याला आता काहीही इलाज नाही. कारण की 24 फेब्रुवारी पासून, म्हणजे ज्या दिवशी हे ऑफिशियल गॅझेट आलेलं आहे त्या दिवसपासून ही जी एक्झिट एक्झामिनेशन आहे ही लागू झालेली आहे. तर माझं कर्तव्य होतं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांपाशी डिप्लोमा इन फार्मसीच्या, लक्षात, बॅचलर इन फार्मसीसाठी असं काही नाही,
डिप्लोमा इन फार्मसी विद्यार्थ्यांसाठी हे ऑफिशियल गॅजेट आहे। तर तुमच्या सर्व मित्रांना हे जे व्हिडिओ आहे, हे जे नोटिफिकेशन आहे, जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्या सर्व मित्रांना पाठवा आणि त्यांना कळू द्या की आता 24 फेब्रुवारी 2022 पासून ही एक्झिट एक्झामिनेशन चालू झाली। जय हिंद, जय महाराष्ट्र।